मराठा आरक्षणाला सगळ्यात जास्त विरोध हा शरद पवार यांनी केला होता. त्यांना फक्त दोन समाजाला झुंजवत ठेवायचं होतं असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. तर अपयशी झाल्यावर शरद पवारांवर खापर फोडलं जातं असा पलटवार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी. महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळी आपण सुप्रियाताई सुळे यांचं वक्तव्य ऐकलं असेल. मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीयेत का? त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहे असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रियाताई, पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं. त्यांचं राजकारण कसं आहे, लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेतेपद येईल आणि म्हणून झुंजवत ठेवायचं. महाराष्ट्राचं राजकारण व्यवस्थित अभ्यासलं तर गेल्या 50 वर्षामध्ये आपण अयशस्वी झालो की त्याचं खापर हे शरद पवारांच्या नावावर फोडायचं ही जुनी